शिवसेना वर्धा जिल्ह्यातर्फे 18 सप्टेंबरला हिंगणघाट येथील जैन कटारिया भवन येथे हिंगणघाट वर्धा देवळी पुलगाव व आर्वी अशा चारही विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून या आढावा बैठकीची सुरुवात माजी महापौर व प्रमुख मार्गदर्शक किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आली. या आढावा बैठकीकरिता पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर व शिवसेनेच्या उपनेत्या बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक किशोरी पेडणेकर तसेच निरीक्षक म्हणून मुंबई येथील सोनाली म्हात्रे, शालिनी सावंत, निधी शिंदे, पश्चिम विदर्भाच्या महिला संघटिका सागरपुरी, वर्धा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आशिष पांडे, वर्धा जिल्ह्याच्या महिला संपर्क संघटिका कांचन ठाकूर, वर्धा जिल्ह्याच्या महिला संघटिका संगीता कडू, नागपूर येथील महिला संघटिका मंदाकिनी भावे तसेच चंद्रपूरच्या सुषमा साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ हिंगणघाट, वर्धा, देवडी, पुलगाव व आर्वी या स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी घेण्यात आली. विधानसभा करिता आढावा बैठकीत किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या तयारीसाठी योग्य मते जाणून घेतली. त्यांनी चर्चा करताना प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ज्यांना उमेदवारी करायची आहे अशा सर्व उमेदवारांची नावे जाणून घेऊन त्यांचा बायोडाटा मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीत हिंगणघाट विधानसभेकरिता जवळपास 10 उमेदवारांनी तसेच बाकी मतदारसंघाकरिता अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. या बैठकीत चर्चा करताना त्यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व उपस्थित इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंगणघाट उपजिल्हा प्रमुख राजू खुपसरे यांनी केले. यावेळी बैठकीला उपस्थित संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकत्रित विनंती केली की आमच्या विधानसभा क्षेत्रात तुम्ही आमच्यापैकी कोणत्याही एका उमेदवाराला उमेदवारी दिल्यास आम्ही सर्वजण सामूहिकपणे एक दिलाने काम करून शिवसेना उमेदवाराला निवडून आणू. पक्षाने कोणताही बाहेरचा उमेदवार आयात करून आमच्यावर उमेदवारी लादू नये अशीही विनंती केली. बैठकीला प्रामुख्याने शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, जिल्हा समन्वयक पंकज झोरे, उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक राजेंद्र खुपसरे, वर्धा विधानसभा उपजिल्हा प्रमुख सुनील पारिसे, देवडी विधानसभा उपजिल्हा प्रमुख रमेश कडू, आर्वी विधानसभा उपजिल्हा प्रमुख नितीन सहारे, विधानसभा प्रमुख निहाल पांडे, तालुका प्रमुख व माजी नगरसेवक सतीश धोबे, देवडी तालुका प्रमुख सतीश बोरसे, समुद्रपूर तालुका प्रमुख गजानन पारखी, वर्धा तालुका प्रमुख संजय पांडे, आष्टी तालुका प्रमुख अशोक धाबाडे, शहर प्रमुख सतीश ढोमने, श्वास संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गुडघाने, माजी नगरसेवक श्रीधर कोटकर, हिंगणघाटच्या महिला आघाडीच्या अरुणा झाडे, तालुका संघटिका माधुरी खडसे, शहर संघटिका सीमा गलांडे, माजी नगरसेविका नीता धोबे, प्रकाश अनासाने, अभिनंदन मुनोत, सुनील आष्टीकर, रणजित रहाटे, उपतालुका प्रमुख अनिल दुर्गे, सुधीर काकडे, तालुका संघटक संदीप कुचे, विधानसभा संघटक नानक सिंग बावरी उपस्थित होते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.